सद्यस्थितीत प्रचंड तापत असलेला उन्हाळा, देशभरात घातलेले रोगराईचे थैमान व राज्यभरात असलेला रक्ताचा तुटवडा पाहता मोर्शीच्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने पंजाब बाबा सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. या शिबिरात स्वयंस्फूर्तीने 75 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. सर्वत्र सुरू असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचं स्थान पूर्णतः निर्जंतुक करून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून अतिशय शिस्तबद्धरित्या हा कार्यक्रम पार पडला. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये रक्ताची खूप टंचाई असते आणि बजरंग दल विश्व हिंदू परिषद जवळपास 20 वर्षापासून या समाजकार्यात आहे आणि आज हा जो रक्तदानाचा कार्यक्रम आपण आयोजन केला आहे, या कार्यक्रमाचा मागचं विशेष उद्दिष्टच हे आहे की दरवर्षी उन्हाळ्यामध्ये रक्तदानाचा तुटवडा असते आणि यावेळेस महामारीसुद्धा आली आहे, त्या अनुषंगानं आपण यावेळेस या रक्तदानाचं आयोजन केलं आणि या रक्तदानामध्ये समाजातून उत्सूर्प असा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे आणि सोबतच आपण सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा इथे आयोजनात आपण ते जे ठेवतो आहे, या सोशल डिस्टन्सिंगमध्ये आपलं रक्तदान होत आहे आणि लोकांचा सुद्धा आपल्याला भरपूर प्रतिसाद आहे. विद्यमान आमदार देवेंद्र भुयार, नगराध्यक्षा मेघना मडगे, भाजपचे गटनेते नितीन राऊत, डॉक्टर प्रदीप कुर्हाडे, शहरातील समस्त नगरसेवकांनी शिबिराला भेट देऊन आपल्या शुभेच्छा दिल्या व रक्तदात्यांचं मनोबल वाढवलं. संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी.